छकुली रूम मध्ये नाहीये गप ग छकुली फकुली करत बसू नकोस आधीच माझं डोकं फिरलं काय झालं मम्मा रोहित खरंच एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला आणि त्याने मला घटस्फोट दिला तर चल तू कसल्या प्रेमात पडतोय तुझ्याही प्रेमात त्याला तू आणि मी मिळून पाडला होता आठवतंय ना आठवतंय ग पण आता तो बदललाय बदलून बदलून बेडूक किती बदलणार त्याचा घोडा तर होणार नाही मम्मा मम्मा त्याचं काहीतरी नवीन सुरू झालंय चिंता मामाने सांगितलं मला मामा मला डार्क सर्कल झालेत ना हा उद्या आपण दोघी पार्लर मध्ये जाऊया तिथे जाऊन काय होणार इथे बघितलंस ना कसे तुपकट शिरे आणि लाडू खाऊ घालतात मला ते सांग ना मी सुटले का ग बघ ना छान दिसतेस बाळंत झाल्यावर बाई कशी दिसली पाहिजे रुपाली सुंदर तजेलदार पण ते केव्हा शक्य होत जेव्हा मनातून समाधान असेल मूल झाल्याचा आनंद असेल काय कांचन मला बाई हा हो तुम्ही म्हणत असाल तर असेल तस जेवून घे ग हे बघ दोन्ही वेळेचं जेवण व्यवस्थित करायचं नाश्ता भरपूर करायचा खाण्यापिण्याचे नखरे मी सहन करणार नाही कळलं बस कर सुरुवात ही कसली भाजी लाल माठाची भाजी आहे खा चांगली असते तब्येतीला मला नाही आवडत लाल माठ का म्हटलं ना नाही म्हटलं ना कांचन मला बाई धरा कांचन मला बाई तुम्ही खाणार माझं कुठे बाळंतपण झालंय धन्यवाद तू तसंही माठाला माठ भरवून काय होणार म्हणा खा सगळं संपवायचं रोहित भाऊजी तुम्ही थोडा वेळ छकुलीला सांभाळाल
मी कशाला बघू? म्हणजे रूपाताई जेवतीये ना, आणि आजोबांना मला वाढायचंय म्हणून म्हटलं थोडाच वेळ. नाही, मला वेळ नाहीये, खूप काम आहेत मला. रोहित भाऊजी, 5 मिनिटं. मी आलेच हा. वहिनी, मला काही कळत नाहीये का काय चाललंय ते? तोंडही बघणार नाहीये मी तिचं. रडता ती मुलं. काही झालं की आपलं रडायचं. मी पण इथेच ठेवायची काही गरज होती का? ती रडतेस का? ती रडतेस? बरे डोळे ते का मुलीचे? खूप छान छकुली ना तू. बाबा आहे मी तुझा. माझ्यासारखेच दिसत मी असंच दिसायचो लहानपणी. अरे तुला बघायला नाही आलो ना म्हणून. पण तुझ्यावर राग नव्हता का माझा? बोले स्वतःकडे खेचणारच. वहिनी, खर तर तुझे आभार मानायला हवेत. तुझ्यामुळे आज हा अनुभव घेता आला मला. स्वतःच्याच मुलीला असं हातात घेऊन खेळवणं, हा अनुभव फक्त तुझ्यामुळेच घेता आला. रोहित बाबूजी, तुम्ही छकुलीला जवळ घेतलं ना, मला खूप आनंद झाला. आता हे आईला कळू देऊ नका. खरंच तिला कळू देऊ नकोस. नाही हो सांगणार, नाहीतर खूप हुशारेल ती. घेऊन जाऊ मी तिला, रूपाताई वाट बघत असेल. छकुली, रोहित भाऊजी, काय झालं? काय झालंय छकुलीला? इतकी थंड का पडलीय? काय झालंय छकुलीला? सासूबाई, 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 काय ग कल्याणी? बघा ना बाळाला काय झालंय. काय झालंय? ती गार का पडली? अरे खेळत होती ना तो थोड्या वेळापूर्वी. हो ना सासूबाई, काय झालं असेल? अशी का झाली आहे ही? तू तिला आधी इथे ठेव. इथे रोहित, डॉक्टरांना फोन कर. मी केला होता डॉक्टर सल्लागारांना फोन, त्या थोडा वेळ लागेल म्हणाले. उशिरा येणार. आता काय करायचं सासूबाई? कल्याणी, अगं काय झालं? तुझा आवाज आला. अगं देवकी, तिला झोपली का छकुली? मगाशी रडत होती ना, मी जेवत होते तेव्हा आवाज आला मला. रुपाली अगं,
म्हणजे थोड्या वेळापूर्वीपर्यंत छान खेळत होती, अचानक गार पडली, हालचालच बंद केली ग तिने. काय गार पडली म्हणजे हालचाल बंद आहे? ओ कल्याणी, असं एकदम अचानक काय ग झालं? देवकी काकू खेळत होती, ओ खेळता खेळता अचानक गार पडली. कल्याणी केलं असेल काहीतरी, तुझ्याकडेच होत ना बाळ, काही केल्याशिवाय असं अचानक कसं काय होईल? तू तू माझ्या बाळाच्या जीवावर उठलीस. रूपाताई अगं काय बोलतीयस तू, मी असं का करीन? आणि माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करते मी तिच्यावर. नाटक करू नकोस अगं. रुपाली अगं असं काय करतेस? डॉक्टरांना बोलवा ना. बोलवलंय त्यांना, थोडा वेळ लागणार. थोडा वेळ? रोहित, तोपर्यंत माझ्या चकुलीला काही झालं ना तर मी जीव घेईन या कल्याणीचा. हिने माझ्या चकुलीला मारायचा प्रयत्न केलाय, तिला काय आज ओळखते का मी? रूपा, करतेस अडाण्यासारखी वागू नकोस प्लीज. करा नेहमी सारखं मलाच गप्प करा नेहमी. अगं बाई, तू डॉक्टर येतील तेव्हा येते. देवकी तू एक काम कर, तिळाचं तेल कोमट कर आणि येताना तुळशीचा काढा करायला टाक, जा पटकन. लगेच आणते. ओ कसले गावठी उपाय करताय? या उपायांनी जर माझ्या चकुलीला काही झालं ना तर मी कोर्टात घेतेन तुम्हाला. हलतू काहीतरी करताय? डॉक्टर पण आहात का तुम्ही? अगे बाई जरा गप राहा ना, काहीतरी सुचू द्या आम्हाला. नका खेळू तिच्या जीवाशी, नाहीतर खरंच शांत होईल ती कायम. रुपाली, अगं रुपाली, अहो काय करताय? डॉक्टरांना येऊ द्या ना, तिला काय मारून टाकताय का? रूपा जरा शांत राहा, त्या करतायत ना. देवा किती परीक्षा बघतोस रे बाबा, काय वाईट केलं या ताण्या जीवानी. काकू मी देवाजवळ दिवा लावून येत. जावळा नाटक नकोय तर मला, तुझीच दृष्ट लागली माझ्या बाळाला, अपशकुनी आहेस तू. रूपाताई अगं मी अपशकुनी असे नाही, पण मी का दृष्ट लावीन ग तिला? अगं माझंही आयुष्य तिला लाभो. डॉक्टर मुलीला बघता का जरा, गार पडली एकदम, काहीच हालचाल करत नाही. बाबा माझ्या चकुलीला बरं करा बाबा, कृपा करा माझ्यावर. मी तुपाचे 51 दिवे लावीन तुमच्यासाठी, पण हिला बरं करा बाबा. डॉक्टर नेमकं काय झालं हिला? इतक्या लहान मुलांचे ब्रीदिंग पॅटर्न्स कधी कधी अचानक बदलतात, याला सडन इन्फॅन्ट डेथ सिंड्रोम असं म्हणतात, म्हणजेच SIDS. सायन्सला सुद्धा याचं रिझन कळलं नाही. मी हिला इंजेक्शन देते, 2 तासात जर शुद्धीत आली तर ठीक आहे, नाहीतर कठीण आहे.
काय? हो सायन्स ने जितकं शक्य होईल आपण तेवढं करूयाच, बाकी देवाची इच्छा. त्र्यंबकं यजामहे. सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्ष्य मामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे. ॐ त्र्यंबकं यजामहे. सुगंधिं पुष्टिवर्धनं सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्ष्य मामृतात्. इथे का जमलेत सगळे? उन्हाळ्याची आईस्क्रीम पार्टी आहे. तुम्ही तिथे बसा शांतपणे, नाहीतर असं करत तुम्ही तुमच्या खोलीत जा बरं. नाही, नको नको, इथे बसते इथे बसते. कसं पण ही बाळाची आई का रडते? कांचन मला बाई, बाळाला बरं नाहीये, तुम्ही थोडं शांत बसा. हा तुम्ही काही करू नका हा बाळाला, डॉक्टरांना बोलवा. बघा वेळी झाली नाही, पण हिला पण कळतंय. माझ्या घरातल्या हुशार लोकांना काही कळत नाही. गावठी पाली शांत बस का बाई. देवाच्या कृपेने वाचली, नाहीतर मी येऊन इंजेक्शन देईपर्यंत खरंच खूप उशीर झाला होता. डॉक्टर तुमचे खूप खूप आभार. नाही, आभार फक्त माझे मानू नका, ह्यांचे सुद्धा माना. मी येईपर्यंत ह्यांनी जे प्रथमोपचार केले त्याचा खूप फायदा झाला. मालिश केल्यामुळे तिचं ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल झालं. एनिवे मी निघते, काही लागलं तर मला फोन करा आणि रात्रभर जरा तिच्यावर लक्ष असू द्या. हो रोहित. थँक्यू. देवा हक्का सर, बरं सुचलं हो तुम्हाला मालिश करायचं. आणि तू ग, अक्का साहेबांनी केलेला उपाय तुला गावठी वाटत होता ना? आज त्याचमुळे तुझ्या मुलीचे प्राण वाचलेत. जांभ्या देऊ नकोस, रात्रभर जागायचंय आता. तिच्यावर नीट लक्ष ठेवायचं. ये तिला आणि जा खोलीत. अरे बापरे, मला नाही जमणार. काल पण या कार्टीमुळे खूप जागरण झालंय. मला बाई झोप येते, मी सते. जा जा, तुझ्या आईला पण घेऊन जा. आंबे अंगावर आलेत बघ त्यांच्या. ओ कांचन मला बाई, कांचन मला बाई. चल चल मम्मा. काय झालं काय झालं बाळा, बरं आहे ना? बरं आहे, चल झोपायला. खूप झोप आली.